औरंगाबाद मध्ये मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील विद्यापीठ गेटवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांनी विद्यापीठातल्या हॉस्टेलची पाहणी केली. या हॉस्टेलच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टकडून 1.5 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. 60 दिवसांमध्ये हे पैसे देण्यात येतील असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने एक अतिशय उत्तम कार्यक्रम त्यांनी इथे घेतलेला आहे की ह्या सगळ्या ज्या हॉस्टेल्स जे आहेत ते मग गळतीचं प्रमाण आहे. इथे तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे. शौचालयाचे फार गंभीर मुद्दे आहेत, पिण्याच्या पाण्याचे मुद्दे आहेत. त्याच्यात राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टतर्फे 1.5 कोटी अंदाज एस्टिमेट कमी जास्त एस्टिमेट 1.5 कोटी रुपयाचा आत्ता तरी काढलेला आहे. आणि पवारसाहेबांची इच्छा आहे की 60 दिवसात, बरोबर 60 दिवसाच्या आत हा निधी इथे येऊन या सगळ्याच पूर्ण चेहरा मोहरा बदलायचा प्रयत्न राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं, या गोष्टीचा अभिमान आहे की 1950 ला ज्यावेळेस या मिलिंद विद्यालयाची स्थापना करत असताना परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्यासाठी मराठवाड्यातली काही लोक आली. त्याचवेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की एक संस्था उभी करून जमणार नाही, तर इथं विद्यापीठ व्हायला पाहिजे. आणि ते विद्यापीठ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातलं इथं उभं राहिलं. आणि आदरणीय पवारसाहेबांनी राज्याचं मुख्यमंत्री असताना 1994 ला या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाम विस्तार केला. त्या गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.